पेट्रोल पंपासमोर मालवाहू वाहनात लागली आग. 6 फेब्रुवारीच्या दुपारी घडली घटना. आगीवर मिळवण्यात आले नियंत्रण. मालवाहू वाहनाच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक धूर निघाला व पाहता पाहता आग लागल्याची घटना आज 6 फेब्रुवारीला दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातील हिरोळे पेट्रोल पंपासमोर घडली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की हिरोळे पेट्रोल पंपासमोर एक मालवाहू आयशर वाहन घेऊन थांबला आणि अचानक त्याच्या केबिनखाली असलेल्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने धूर निघायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता अचानक आग लागली. घटना समजताच पेट्रोल पंपावरील अग्निरोधक यंत्र आणून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असताना बुलढाणा अग्निशमन दल दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु तोपर्यंत कॅबिनचा बराच भाग जळाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.